नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण कुरकुरीत खमंग खुसखुशीत अशा आळूवड्या कशा करायच्या ते बघणार आहोत ह्या आळूवड्या खायला खूप खमंग लागतात आणि कुरकुरीत होतात तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त लेअरवाली अशी कुरकुरीत खमंग आळूवडी आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी सात ते आठ अळूची पानं घेतलेली आहेत तर ही मध्यम आकाराची अळूची पानं आहेत तुमच्याकडे लहान मोठी जशी अळूची पाने असेल तशी तुम्ही घेऊ शकता तर तुम्हाला ही अळूची पानं बाजारात पण मिळून जातील तर आपल्याला या अळूचा हा काळा देठाचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे नाहीतर याने आपल्या घशामध्ये खो होऊ शकते तर असा हा जाडा भाग आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे अळूची पाने आणल्यावर ही मिठाच्या पाण्याने मस्त धुऊन घ्यायची आहे मिठाच्या पाण्याने धुतल्यामुळं यावर धूळ वगैरे किंवा याचा चिकटपणा जो असतो तो निघून जातो आणि पाने पण स्वच्छ होतात तर हा आपण पूर्ण काळा भाग काढून घेतलेला आहे हे पानं आपल्याला नरम करून घ्यायचे त्याकरिता एक बेलण्याचा वापर करायचा आहे आणि हे मस्त लाटून नरम करून घ्यायचे आहे म्हणजे रोल करताना रोल तुटत नाही आणि व्यवस्थित येतो तर सर्व पानं असे याच पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत इथं मी दोन वाटी बेसन घेतलेला आहे यामध्ये कुरकुरीत येण्याकरिता आपल्याला शेवटी एक पदार्थ टाकायचा आहे एक चमचा लसूण पेस्ट घेतलेली आहे तीन चार हिरव्या मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या दोन चमचे धना पावडर टाकायची आहे दीड चमचा लाल तिखट घ्यायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या वापरल्या तर त्यामुळे तिखट थोडं जपून टाकायचं अर्धा चमचा हळद टाकायची अर्धा चमचा जिरा पावडर टाकायची आहे दोन चमचे तीळ टाकायचे एक चमचा ओवा घ्यायचा आहे तो छान असा हातावर चोळून घ्यायचा ओवा असा हातावर चोळून टाकल्यामुळं यामध्ये ओव्याचा फ्लेवर छान उतरतो चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडी कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये टाकायची आहे यामध्ये अर्ध लिंबू घ्यायचं आहे ते लिंबू पिळायचं तर लिंबूचा रस आपण यामध्ये पिळून घेणार आहोत लिंबू पिळून घेतल्यामुळं घशामध्ये खवखव होत नाही किंवा तुमच्याकडे चिंच असेल तर तुम्ही चिंचाचं पाणी पण यामध्ये टाकू शकता थोडंसं गोड आंबट येण्याकरिता आपल्याला इथं एक चमचा साखर टाकायची आहे किंवा गूळ तुम्ही टाकू शकता तर हे सर्व आपण मस्त असं मिक्स करून घेणार आहोत यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे तर जास्त घट्टही नाही भिजवायचं आणि जास्त पातळही नाही जसं आपण भजी बनवण्याकरिता पीठ भिजवतो त्याप्रमाणे हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने पीठ मी इथे भिजवून घेतलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीचं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे तर आता इथे आपण कुरकुरीत येण्याकरिता दोन चमचे तांदळाचं पीठ वापरणार आहोत यामुळं मस्त अशी आपली वडी कुरकुरीत होणार आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ पण घेऊ शकता तर यामुळं आपली वडी मस्त कुरकुरीत होते तांदळाचं पीठ कधी पण शेवटी टाकायचं म्हणजे हे लवकर नरम पडतं किंवा शेवटी टाकल्यावर हे लवकर नरम पडत नाही आणि आपल्या वड्या छान अशा कुरकुरीत होतात तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची टिप्स आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं मी मस्त असं घट्टसर हे पीठ भिजवून घेतलेलं आहे तर हे पीठ आपलं तयार झालेलं आहे तर मी इथे एक पान घेतलेलं आहे तर सर्वात मोठं आपल्याला पान घ्यायचं आहे आणि हे पीठ अशा पद्धतीने लावायचं आहे तर पूर्ण पानाला हे पीठ लावून घ्यायचं आहे या पानाला पूर्ण पीठ लावून झालेलं ला आहे तर दुसरं पान घ्यायचं आणि दुसरं पान उलट्या साईडने ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने याला पण मस्त पीठ लावून घ्यायचं आहे आणखी एक आपण पान घेऊन आहोत ते पण दुसऱ्या उलट्या साईडने ठेवायचं आणि त्यालाही पीठ लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला चार पानं घ्यायची आहेत तर मी इथे चार पानं घेतलेली आहेत तुमच्याकडे लहान पानं असतील तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता सर्व पानाला पीठ लावून घेतल्यावर ही दोन्ही बाजू आपल्याला अशा फोल्ड पाडून घ्यायच्या आहेत आणि वरच्या बाजूला अजून पीठ लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व आपण पीठ लावून घेतलेलं ला आहे आणि इथे आणखी आपल्याला फोल्ट पाडून घ्यायची आहे तर एकदम अशी दाबून दाबून आपल्याला फोल्ट पाडायची इथे असं पोकळ राहिलं नाही पाहिजे या पद्धतीने मस्त असं दाबून मस्त रोल पाडून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मस्त आपला हा रोल तयार झालेला आहे तर साईडला पण आपण थोडं पीठ लावून घेणार आहोत आणि इथे मधला भाग असला तर हा थोडा निसटला नाही पाहिजे यासाठी थोडं पीठ लावायचं तर बघा हा आपला रोल तयार झालेला आहे इथे मी कढईमध्ये एक ते दीड ग्लास पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये चाळणी ठेवायची चाळणीला थोडं तेल लावून घ्यायचं आणि यावर आपले हे दोन्ही रोल ठेवून घ्यायचे आहेत आणि पंधरा वीस मिनटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तर वीस मिनटं झालेली आहे आपले रोल पण मस्त असे शिजले आहेत तर बघा कुठेही चिटकत नाहीत तर अशा पद्धतीने आपले मस्त रोल झालेले आहेत तर हे रोल छान असे थंड करून घ्यायचे आहे अगदी थंड झाल्यावर हे कापून घ्यायचे आहेत गरम असताना हे रोल कापून घ्यायचे नाही नाहीतर ते व्यवस्थित कापले जात नाहीत तर असे मस्त थंडगार होऊ द्यायचे आणि नंतरच हे कापून घ्यायचे आहे तर बघा किती छान आपला हा रोल तयार झालेला आहे आणि आपली वडी पण मस्त अशी पडलेली आहे तर अशाच ह्या पूर्ण वड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत तर बघा आपले मस्त अशा लेअरच्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत तर इथे मी सर्व रोल कापून घेतलेला आहे तर बघा ह्या वड्या पण मस्त अशा पातळ मी इथे कापून घेतलेल्या आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये ह्या वड्या सोडायच्या आहेत एक साईडला होऊ द्यायच्या आणि फेस याचा कमी झाला की नंतरच याला दुसऱ्या बाजूने पण तळून घ्यायचं अशा पद्धतीने आपण सर्व ह्या वड्या तळून घेणार आहोत तर बघू शकता मस्त अशा वड्या आपण इथे तळून घेतलेल्या आहेत तर बघा ह्या कुरकुरीत आणि खुसखुशीत खमंग वड्या तयार झालेल्या आहेत तर अशाच वड्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही ह्या वड्या पूर्ण तळायच्या नसतील तर आठ ते दहा दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता तर बघा अशा मस्त खुशखुशीत वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका